रसायनी पोलिसांनी गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त केली आहे. पोलिसांना माडभुवन डोंगराळ भागात गैरकायदा गावठी दारूची हातभट्टी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ ढोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई करत डोंगराळ भागात असलेल्या हाताभट्टीचा शोध घेऊन बेवारस अड्डा उद्ध्वस्त केला आहे. रसायनी पोलिसांनी केलेल्या या कारवाईत 200 लिटर रसायने भरलेले 4 प्लॅस्टिकचे ड्रम आणि 200 लिटर क्षमतेची एक पत्र्याची टाकी असे एकूण 1000 लिटर रसायन मिळवून आले होते. पोलिसांनी हे रसायन जागीच ओतून दिले आणि ड्रम जाळून नष्ट केले. पोलीस निरीक्षक म्हणून कैलास डोंगरे यांनी कारभार हाती घेताच परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कारवाई करून गुन्ह्याचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करत त्यांच्या कार्यपद्धतीमुळे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जात असल्याने रसायनीकर समाधान व्यक्त करत आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.